गेल्या 50 वर्षात विरोधकाने जे काम केलं नाही ते काम आम्ही गेल्या 5 वर्षात केलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। विरोधकाने गेल्या 50 वर्षात जे काम केलं नाही ते काम आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये केलं, आणि हे काम आम्ही प्रामाणिकपणे केलं, पारदर्शीपणे केलं, कारण आम्हाला आमची घरं भरायची नव्हती, संस्था उभ्या करायच्या नव्हत्या, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवरती केली। माण येथे महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते। यावेळी झालेल्या जाहीर सभेमध्ये फडणवीस बोलत होते। प्रतिनिधी प्रवीण राजे, एव्ही माझा मान। राज्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो। आपल्या सगळ्यांना भविष्यात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री कशा पद्धतीनं या मान खटावच्या मातीला मदत करणार हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्रात मुख्यमंत्री कसा असावा, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले आणि मी पाहिलेले साधारण 4 मुख्यमंत्री आहेत, पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून मी बघतोय आणि मी माझ्या अनुभवाने सांगतो, ना कधी इतिहासात ना कधी भविष्यात असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल असं मला वाटत नाही, असा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज मानदेशी माथीवर आला आहे। मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। स्वागत करत असताना त्यांच्यासोबत या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, शेतकऱ्यांचे नेते, ज्यांचं या मान खटावच्या मातीवर इथल्या जनतेवर मनापासूनचं प्रेम आहे, या मान खटावच्या मातीतल्या आमदारांवर मनापासून प्रेम आहे, आमच्या सगळ्या सुखदुःखात आमच्या सोबत राहणारे शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय सदाभाऊजी खोत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। त्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या भावना व्यक्त करत असताना जयकुमार गोराक सेवकाचं काम आहे, आपल्या जनतेची प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पूर्ण केली पाहिजे, आणि म्हणून 15 वर्ष नाही 50 वर्षात हे जे करू शकले नाही अशा अनेक गोष्टी आम्ही 5 वर्षामध्ये करून दाखवल्या, कारण आमचा स्वतःचा कुठलाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये नव्हता, आम्हाला कुठल्या संस्था उभ्या करायच्या नव्हत्या, आम्हाला स्वतःचं घर भरायचं नव्हतं, पारदर्शी प्रामाणिकतेतून मागील 5 वर्षामध्ये देशाचा जीवनाचा क्षणांक्षण आणि वेळेचा कणांकण हा जनतेकरता वापरला, आणि म्हणून हे परिवर्तन या ठिकाणी आपण करू शकलो।